रायगड जिल्ह्यामध्ये अष्ट्यात्तर ग्रामपंचायतीच्या सहाशे बारा जागांसाठी मतदान पार पडले यामध्ये एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी उमेदवारांचं भवितव्य या पेटीमध्ये कैद झालंय दोनशे पाच मतदान केंद्रांवर हे मतदान होत आहे सहाशे बारा जागांसाठी एक हजार पाचशे अठ्याऐंशी उमेदवार आपलं भवितव्य आजमावत आहेत तर एक लाख सत्याहत्तर हजार तीनशे त्र्याऐंशी मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावतील जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या त्यापैकी दहा ग्रामपंचायतीच्या निवडणुका बिनविरोध पार पडल्या कोरोना काळात रखडलेल्या या निवडणुका आता सर्वच प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या आहेत कोरोना पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर थर्मल गन सॅनिटायझर तसंच मतदान कर्मचाऱ्यांसाठी फेस शिल्डचा वापर करण्यात येत आहे याशिवाय मतदारांना सोशल डिस्टन्सिंग पाळून मतदानासाठी रांगेत उभं केलं जात होत प्रत्येक मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता अठरा जानेवारी रोजी मतमोजणी होणार असल्याचंही सांगण्यात आलंय